एलॉन मस्क ट्विटर युजर्सना आणखी मोठा दणका देण्याच्या विचारात आहेत. ट्विटरला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मस्क गोल्डन टिकसाठी 1,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल 82,000 रुपये आकारण्याच्या विचारात आहेत. उद्योग समूहांच्या ट्विटर हँडलना गोल्डन टिक देण्यात आलेले आहे, त्यावरच शुल्क वाढवलं जाऊ शकतं. भारतीय नौदलात आपल्या पराक्रमी शौर्याद्वारे मानाचं स्थान मिळवलेली T-80 ही युद्धनौका अखेर कल्याणच्या खाडी किनारी दाखल झाली आहे. ही युद्धनौका कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी स्मारक स्वरूपात विराजमान होणार आहे. INS विक्रांतवर LCA नौदलाचं पहिलं लँडिंग झालं. यातून भारतीय नौदलानं आत्मनिर्भर भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठलाय. नौदलाच्या पायलट्सने INS विक्रांतवर हे यशस्वी लँडिंग केलं. यातून संरचना विकास बांधणी आणि कार्यान्वित करण्याची क्षमता भारतानं सिद्ध केली आहे. मुंबईतील फुटपाथ चालण्यायोग्य बनवण्यासाठी काय पावलं उचलणार याबाबत माहिती द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. मुंबईतील फुटपाथ प्रकरणातील सुमोटो याचिकेचं जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आलंय. विविध हायवेंवर लेन कटिंग रोखण्यासाठी लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे कठोर नियमावली जारी केली जाईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. महामार्गांवर लेन कटिंग रोखण्यासाठी चिन्ह आणि रेखांकन करण्यासाठी राज्य सरकारांना सूचना दिल्या जाणार आहेत. विकासाचा ध्यास म्हणजे